साईबाबांच्या चरणी शाळेच्या इमारतीच्या स्वरूपात 75 लाखांचं दान अर्पण करण्यात आलेलं आहे. बंगळुरूच्या माकम कुटुंबियांनी शिर्डीमध्ये शाळेची इमारत बांधून साईबाबांना दान केली आहे. बंगळुरूचे विनोद माकम यांना शिर्डीमध्ये शाळेची इमारत बांधून ती साईबाबांना दान करायची होती. त्यांची ही इच्छा त्यांच्या पत्नी श्यामला आणि त्यांचा मुलगा दिलीप यांनी पूर्ण केली. शिर्डी साकुरी शिवाराजवळ 3.5 गुंठे जागेत त्यांनी शाळा बांधलेली आहे. शाळेसाठी बांधलेली ही इमारत दान स्वरूपात शिर्डी साईबाबा संस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली. शिर्डी साकुरी शिवाराजवळ ही शाळा बांधण्यात आलेली आहे. शाळेची ही इमारत बांधण्यात आलेली आहे. इमारतीच्या रूपात 75 लाख रुपयांचं दान साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेलं आहे. पिताजी का इच्छा था कि एक स्कूल बना के चलाने के लिए. जमीन लेने के बाद पिताजी का देहांत हो गया तो उसके वजह से अभी उनके जाने के बाद हम लोग स्कूल बना के ट्रस्ट को संस्थान को हम लोग डोनेशन दिया है.